हॅलो नमस्कार आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो श्रोतो नमस्कार जगायचं कुणासाठी मनुष्य जन्माला येतो लहानाचा मोठा होतो पुढे सुखदुःखांची अनेक वादळे झेलत आयुष्य जगत असतो पण आयुष्य का जगतो कशासाठी जगतो आणि कुणासाठी जगतो याची मात्र त्याला थोडीसुद्धा कल्पना नसते पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर कष्ट करतो पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो लहान सहान कामं करतो अंग मेहनतीची कामं करतो पूर्वी ऐंशी नव्वद वर्षांचं आयुष्य असायचं आता साठ सत्तर वर्ष जगतो आणि मग या पृथ्वी तलावरून निघून जातो तो गेल्यानंतर कुटुंबीय नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात तो गेल्यानंतर पृथ्वी तलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमचं संपुष्टात येतं आपण कितीही चांगलं असलो तरी आपण गेल्यानंतर आपली आठवण मात्र फक्त दहा पंधरा दिवसांपुरतीचीच असते कारण आपण जगलेलो असतो के तर केवळ आपल्या कुटुंबापुरतंच मी माझं कुटुंब एवढंच जग असतं आपलं तर मग जगावं तरी कुणासाठी तर जगावं ते समाजासाठी तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवतात तुम्ही काय उभारता तुम्ही कोणाच्या तरी कामाला येता का यालाच तुमचं करिअर म्हणतात तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणतात करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायामध्ये प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा समाजाचा विचार करून जगणं म्हणजेच आयुष्य होय खूप पैसा गाडी बंगला दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं नाही चांगल्या स्वभावाचा चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो पैसा गाडी बंगला हे तर केवळ क्षणिक आणि भौतिक सुखाची साधनं आहेत यातली एकही वस्तू तुम्ही गेल्यानंतर तुमच्या सोबत बरोबर घेऊन जाऊ शकत नाही सोबत नेतात ते तुमचं कर्म तुमच्या प्रति असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्षे काढली जाणारी तुमची आठवण हीच तुमच्या आयुष्यभराची खरी कमाई असते आजवर पैशानं खूप श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीची आपण खरंच आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही पण समाजासाठी झटणारे साधू संत अनेक थोर समाजसेवक हे आजही आपल्या स्मरणात आहेत कारण ते जगले होते समाजासाठी त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर आपण त्यांच्या आठवणी जिवंत ठेवतो आहोत उदाहरणच द्यायचं झालं तर संत गाडगे बाबा काय होतं त्यांच्याकडे हातात एक खराटा डोक्यावर फुटलेल्या मडक्याचं खापर आणि अंगावर फाटका सदरा पैशाचा तर विषयच नव्हता चलनाचं एक नाणं सुद्धा त्यांच्या खिशात नसायचं गाव झाडत फिरायचं आणि एखाद्याने दिलेला भाकरीचा तुकडा खाऊन आयुष्य जगायचं पण त्यांनी जगाला अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची याच विचारांमुळे आज ते अजरामर झालेत आपण ही समाजामध्ये असं काही करतो का समाजाला काही देतोय का भले नसेल आपली महती साधू संतन एवढी की लोक आपल्याला वर्षानुवर्ष लक्षात ठेवतील पण निदान एक पिढी तरी आपल्याला लक्षात ठेवेल एवढं तरी कर्तृत्ववान व्हावं प्रत्येकानं एकमेकांचा राग द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं राहायला शिका आपण ज्या कुटुंबासाठी आपण जगतोय ज्या मुलांना आपण लहानाचं मोठं करतोय तीच मुलं तुम्हाला म्हातारपणी सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही म्हातारे झाल्यानंतर आईबाप काहीच काम करत नाही म्हणून त्यांना एखाद्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं जातं बालपणासारखं तुमचं म्हातारपणही जाईल असंही नाही बालपणी लाड होतात म्हातारपणी हाल अपेष्टाही सहन कराव्या लागतात ज्या मुलांसाठी आपण जगलो तीच मुलं क्षणात परके होऊन जातील या सगळ्यांवर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो की आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी समाजासाठी जगा दानधर्म करा भुकेल्या माणसांना अन्न द्या आनंदानं जगून घ्या फिरावं वाटलं तर भरपूर फिरून घ्या म्हातारपणी फिरावं वाटलं तरी तुमचं शरीर मात्र त्याला साथ देणार नाही म्हणून जोपर्यंत शरीर धडधाकट आहे तोपर्यंत सर्वत्र फिरून पाहून घ्या येताना एकटे आलो असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा आहे काय खरं आहे ना यानंतर पुढचा कार्यक्रम ऐकायला विसरू नका आनंदी कट्टा रेडिओ जयंत वरून तोपर्यंत मात्र आनंदी रहा